नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील आगरी कोळिया यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आलेलो आहे माझ्या गावी, जे की आहे मुक्काम पांदिवे पोस्ट कोपरवली तालुका उरण आणि जे आहे रायगड जिल्ह्यामध्ये. तर हे आमचं गावचं राहतं घर आणि हे अंगण, हे आमची तुळस, हे आमचे आप्पा आहेत, हे आमचे आप्पा आणि या साईडला बघताय हे आमचं परडं आहे. यात आंब्याची झाडं आहेत चार, परत मोगरा आहे, अननस आहे, परत अजून बरेच झाडं आहेत, कडुलिंब वगैरे, बेल पण आहे, बेलाचं पाण्याचं झाड आहे. तर अशी बरीच झाडं आहेत आणि आजचा व्हिडिओ आहे आपण डोंगरात जाणार आहोत. तर आपल्या गावची सगळी मुलं आहेत जी आपल्याबरोबर येणार आहेत. तर बघूया, आता पुढे जाऊयात आणि त्यांना भेटूयात. बघूया जमा झाले आहेत काय. रोज जातात ते चालायला. आणि हे माझ्या मागे बघताय, हे आमच्या कान्होबाचं मंदिर आहे. हे बघा, कान्होबा देवाचं मंदिर आहे. आणि साडेपाचला निघायचं ठरलेलं. हे बघा, हळूहळू सगळे बाहेर येत आहेत. बाकीचे कुठे आहेत? तर आता हळूहळू सगळे इथे जमा होतील प्रणयच्या घरी आणि नंतर मग आपण जाऊयात. हे ताटगोळ्याचं आहे ना, ताडगोळ्याचं. हे बघा, हे ताडगोळ्याचं झाड आहे. आता कधी होईल मोठं काय माहित. हे जांभळाचं आणि इकडनं आपलं आता हे लाचचं घर शुभम यांचं. मग इकडनं आता पुढे आपल्या डोंगरात जायला रस्ता सुरू होतो. हे जे पेवर ब्लॉकचं दिसतंय ना, हे विहिरीपर्यंत आणि आपला तलाव आहे पुढे, तिथपर्यंत जातं. मग नंतर मग आपली पाऊल वाट सुरू होते. थोडं जवळ पुढे 10-15 पावलांच्या अंतरावर हे आपलं गावचं तळ. सध्या तरी आता पूर्ण सुकलेलं आहे, पण पावसाळ्यात पूर्ण हे काटोकाट भरून जातं. आणि आपल्या गावचे गणपती जे असतात ते सगळे इथेच विसर्जन करतात. परत पाणी असतं तेव्हा इकडे बायका कपडे धुवायला वगैरे पण येतात आणि पोरं आपली सगळी पोहायला पण येतात. तर हे आपल्या गावचं तळ आहे. तर आपण जाऊयात आता पुढे. सगळी मुलं येत आहेत मागून, त्यांच्यासाठी थांबूयात आणि मग जाऊयात पुढे. पांढरव झालं तर भिजू. तर आता ही अशी झाडाझुडपातून ही पाऊलवाट आपली सुरू होते. आणि आज बरंच ढग अशी मस्त पावसाळ्याचा पाऊस येईल असं वाटतंय आज. आणि हा बघा शुभम. तर हा ज्याला व्हिडिओ मध्ये घेतला त्यांनी सबस्क्राईब केलाच पाहिजे. आणि हे बघा बेटांची झाड, हे बेटाची झाड जे बांबू आपण बोलतो. हे कुठल्या प्रकारचं कॅक्टस आहे मला जरा प्लीज कमेंट करून सांगा. कॅक्टस आहे एवढं माहिती आहे, पण वेगळ्या प्रकारचं कॅक्टस आहे. तर थोडं आज गाजतं आहे आणि पाऊस पडण्याची संभावना आहे. मस्त पक्ष्यांचे आवाज येतात.
तर जिथे आपण चाललो आहे ना आता, तुम्हाला मी तिकडे जाऊन जो व्ह्यू दाखवेल ना तो व्ह्यू बघा. आणि आपल्या गावची मुलं तिकडे रोज जातात, रोज चालायला जातात. जसं आपण मुंबईमध्ये आपल्या किंवा ग्राउंडमध्ये जसं जॉगिंगला जातो किंवा वॉकिंगला जातो, तसं आपल्या गावची सगळी मुलं तिकडे चालायला जातात. तिथपर्यंत जवळजवळ अर्धा पाऊण तासाचं हे वॉकिंग डिस्टन्स आहे. आणि अशा सगळ्या नेचरमध्ये जर चालायचं असेल तर इकडची हवा आणि परत हे वातावरण एकदम मन प्रसन्न होऊन जातं. तर आणि आपल्या गावची पोरं रोज जातात, रोज. आपण बघूयात पुढे काय काय बघायला भेटतं आपल्याला. तर ही बघा, ही वेल दिसते. ही जी वेल आहे तिचा उपयोग तुम्हाला सांगतो चालता चालता. तर माझ्या आजीने सांगितलेलं मला, तर जर आपल्याला घामोळ्या आले असतील ना तर ही जी वेल आहे ना ती आपल्या गळ्यात बांधायची. आपण नेकलेस बांधतो ना तसं गळ्यात बांधायची आणि आपले जे घामोळे असतात ना ते निघून जातात. तर हा या वेलीचा फायदा आहे. तर जाऊयात आपण पुढे. तर ह्या साईडला इकडे सूर्य आहे आणि तुम्हाला इकडचं वातावरण दाखवतो. हे बघा वातावरण बघा, पूर्ण काळे ढग आली आहेत आणि पाऊस तर 100% पडणार असं वाटतंच आहे. आणि आपण सध्या आलो आहे कातळावर. कातळ कशाला म्हणतात तर ही जी प्लेन्स जमीन आहे आणि हे असे दगड लागले आहेत त्याला कातळ म्हणतात. आणि हा इकडनं व्ह्यू बघा. तर आपल्याला तो शेवटचा डोंगर दिसतोय तुम्हाला, त्या डोंगरावर जायचं आहे. आणि आपली सगळी मुलं तिथे रोज जातात. हा आपल्या कातळावरून व्ह्यू आहे. तर चला आपण आता पुढे जाऊयात. तर बरेच लोकांचे फेवरेट असतील हे, तुम्हाला कळायलाच असेल हे काय आहे. हो बरोबर ओळखलं, हे करवंद आहेत जे बऱ्याच लोकांचे फेवरेट असतील, जे सर्व डोंगरांमध्ये भेटतात. कोणाकोणाला करवंद आवडतात किंवा करवंदांचं लोणचं आवडतं मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलची लिंक शेअर करायला पण विसरू नका. तर हे बघा, आत्ता जिथे आपण आलो आहे तर ही डोंगरात अशी जागा आहे जी जिकडे तो बघा किंगफिशर. तर इकडे अशी जागा आहे की म्हणजे जी माती होती ती इकडची माती काढली आहे आणि इथे आता पावसामुळे पाणी साठलं आहे. तर ह्या पाण्याकडे जी पण काही डोंगरातली प्राणी पक्षी किंवा जे काय जीव राहतात ते इकडे पाणी प्यायला येतात. आणि पोरांकडून मी ऐकलं आहे की इकडे मोर पण येतात. जर आपलं लक असेल तर आपल्याला मोर दिसेल आणि त्यांचा टायमिंग असतो एक पर्टिक्युलर. तर चला आपण पुढे जाऊयात. शूट करण्याच्या नादात मी सर्वांच्या मागे राहिलो आहे. तर जाऊयात आपण
आणि त्यांना भेटूयात डायरेक्ट. माझ्या मागे ही वाट बघताय ना, पूर्ण बाजूने ते कॅक्टस आहेत. मी तुम्हाला मगाशी सांगितलेले ते पूर्ण लाईनीला कॅक्टस आहेत, बघा भारी आहे ना. आता इकडनं हा बघा, हा व्ह्यू बघा, पूर्ण अंधार झालाय. आणि हे बघा, हे दिसत आहेत, हे अमेरिकन ईगल्स आहेत जे, हा हॅलो, हे अमेरिकन ईगल्स आहेत जे व्हाईट मान असते ना त्यांची, व्हाईट मान म्हणजे आपले गाडीसारख्याच असतात, पण त्यांची इकडनं वरती व्हाईट व कलरचे पिसं असतात, तर त्याला ते अमेरिकन ईगल आहेत. म्हणजे ते आपल्या इकडे पण बघायला भेटतात. आणि इथे आता थोडे थोडे पावसाचे थेंब पडायला लागले आहेत, आणि पूर्ण ढग बघा, वातावरण बघा, या साईडला पूर्ण क्लिअर आहे. जिथे आपण चाललो आहे त्या साईडला बघा, पूर्ण काळे ढग आहेत, पूर्ण काळे ढग आहेत. आणि आता आपल्याला खाली उतरायचं आहे इकडनं. थोडा थोडा पाऊस सुरू झालाय आणि पण इकडे फोटोशूट. तर चला आपण पुढे जाऊयात. मित्रांनो, तुम्हाला मी छोटे आंबे दाखवतो. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स बघितलेच असतील, परत त्यांची फळं पण बघितली असतील, जी टॅमॅटो येतात किंवा ऑरेंजेस येतात. तर तुम्हाला एक दाखवतो, हे बघा, हे झाड आहे ते आंब्याचं, त्याच्यावरचे हे बारके आंबे, हे बघा हाताच्या ऊन पण छोटे आंबे आहेत, आणि हे पिकलेले आंबे आहेत, हे बघा, हे बघा, आणि हे पिकलेले आंबे आहेत. तर ह्या झाडावरचे आहेत, हे झाड बघा किती मोठं आहे, त्याला हे बारके बारके असे आंबे भेटतात, म्हणजे पडलेले शोधावे लागतात. तर आणि त्याच्यात बाटा पण असतो. आपण शोधूयात, हे बघा हे छोटे आंबे, साईज बघा यांची. हा ठेव, आता हे बघा आंबा, बघा माझ्या बरोबर नकाच्या साईजचा आंबा असेल. कसला तरी आवाज येतोय तिथे, नाही नको. हा थांब थांब थांब. तर हे बघा, हा बारका आंबा मी तुम्हाला दाखवलेला, तो तुम्हाला खाऊन दाखवतो, त्याची लस काढतो. तर हे बघा, डायरेक्ट मी चावतो. हे बघा, हा बाटा आहे आणि आंबा एकदम गोड आहे, थोडासा आंबट आहे पण जास्त करून तो गोडच आहे. 98% आंबा गोड आहे, एक नंबर. आणि हा बाटा बघा केवढूस आहे. एक नंबर मस्त. पावसाची
थेंब थोड़े थोड़े पड़ता है आणि हा व्यू बघा दम लागला समोर दिसते पूर्ण ऊन पडले पण आपल्या साइडला पूर्ण ढग आहेत काळी चला पुढे जाऊयात हे बघा हे आहे कडुलिंबाचं झाड आणि ही आहे करांदांची वेल आपण आता अर्ध्यापर्यंत आलोय आणि इथे इथे हा मोठा दगड दिसतोय इथे हा मस्त मोठा मोठा दगड आहे त्याच्यावर थोडीशी 5-10 मिनिटाची रेस्ट करून मग आता वरती जायचंय टॉपला चला ते सायक्लोन सारखं वाटतंय काहीतरी पूर्ण ढग तिकडे अशी खाली उतरली आहेत आणि समुद्रात म्हणजे समुद्रात गेली आहेत पूर्ण ती ढग आणि आता आपण टॉपला पोचलोय तर इकडनं व्ह्यू बघा पूर्ण पाऊस पण सुरू झालाय आणि हा आपल्या मागून बघा पाऊस किती जोरात आला आणि पाऊस आला एकदम भन्नाट वाटतंय इकडे तिकडे उभे आहेत इकडे झाडी आहे म्हणून